दाजी एखाद्या दोन वेळेस आले असतील यवमाळ्यामध्ये बाहेरचा शेतकरी येण्याची ही पहिलीच वेळ असं धरा तुम्ही फार या फार्म वरती कोणी विजिट यावेळेस केलेली नाही आतापर्यंत केलेली नाही सॉरी पण मग काल परवा ठरलं आपल्याला नवीन प्लांटेशन पण पाहायला जायचं आणि मग ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही तस तर जड भारी प्रोजेक्ट हाती घेऊन सगळं काम करतोय उद्देश एकच का छोट्या फार्मचे जे काही लिमिटेशन राहतात 1 एकर 2 एकर 4 एकर तर ते एक वेगळे लिमिटेशन्स आहे त्याला 2 प्लॉट पैकी 3 प्लॉट पैकी एखादी गोष्ट जर काही घडली तर खूप मोठी अडचण होते दुसरी गोष्ट द्राक्षाच्या शेती बरोबरच द्राक्षाचा व्यापार हा सुद्धा डोक्यात ठेवून हे काम चालू आहे आपण जेव्हा इथे जोसेफ आला होता SNFL चा तर बबलू दादा आम्ही सगळे होतो त्या मीटिंगला तर त्यांनी विचारलं आम्हाला तुम्ही तुमचे द्राक्ष काय भाव देता म्हणे तर आम्ही सांगितलं 60 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत आम्ही देतो तर तो इतका विचित्र पाहत होता आमच्याकडे म्हणजे बबलू दादाच्या फार्मर गेलो तो म्हणे हे द्राक्ष तुम्ही किंवा असे द्राक्ष तुम्ही जर 60 आणि 70 रुपयांनी देत असाल तर तुम्ही काय कमवू राहिले म्हणे तुम्ही फक्त वजे व्हायचे काम करता याच्यापैकी प्रीमियम तुमच्या हातात काहीच नाही प्रीमियम दुसरं कोणी घेत आहे मग त्यांनी विचारलं आम्हाला की तुम्ही का नाही करत स्वतः एक्सपोर्ट तर आमच्याजवळ काही उत्तर नव्हतं ती एक आहे आणि ते कुठंतरी विषय मोडीत काढावा आणि स्वतःचा फार्म आणि स्वतःच्या फार्ममधनंच केलेला द्राक्ष एक्सपोर्ट ह्याच्या दोन्ही गोष्टी हे डोक्यात धरून 2 वर्षापासून आम्ही शोधत होतो खरं तर मी फार त्याच्यात नाही पण हरीश आणि यादव खरं यादव आज नाही आहे आणि आमचे दोन्ही ॲग्रोनॉमिस्ट हे खूप जीव काढून या फार्मवरती काम करत आहे आम्हाला हे काम इझी इतकं वाटतं तुम्हाला काय सांगायचं आता लिटरली फार इझी वाटतंय त्याचं कारण काय माहिती का फक्त एकच आहे काय करायचं आहे ते माहिती आम्हाला त्याच्यामुळे कुठं पळापळ नाही कुठं तुम्हाला असे जांब होईल माणसं दिसणार नाही थकेल माणसं दिसणार नाही आला उद्योग केला उगेच हा कुठलाही भाव आमच्या मनात कधीच नसतो इतका मोठा फार्म वन टाइम डेव्हलपमेंट केला 2 महिन्यामध्ये आम्ही सगळं प्लांटेशन केलं इवन एक हुंडी आम्ही 135 रुपयाला विकत घेतलेली आकाशी तर असेल म्हणजे विचार करा तुम्ही एवढे झाड आम्ही लावले त्याची कॉस्ट काय असेल 1 मेला ताब्यात घेतल्या आणि मागच्या वर्षी बरोबर 1 मेला ताब्यात घेतलेला प्लॉट आहे भयंकर झाड पेरूचे 3-4 प्लॉट होते भयंकर खालीवर वावरू होते हे सगळं तयार करता करता आम्हाला तसा बराच काळ गेला पण ठीक आहे तो प्रत्येकाला ते करावं लागतं काम करते सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये मुद्दा सांगायचा एकच आहे की बुवा लाईट सॉइल असेल आणि तिच्यात जर तुम्ही रिपिंग केली तर तिच्या द्राक्ष वाढच होत नाही ही एक धारणा फार प्रचंड काही मागच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात राहिली ह्या भागांचे वय जे आहे ते ॲव्हरेज 100 दिवसाचे प्लस मायनस धरा तुम्ही कुठे 120 असेल 130 असेल जम्बो पाहिली ती आपण 100 दिवसाची जम्बो आहे ह्या ग्रुपवर जेव्हा चर्चा चालायच्या माझ्या मनात खूप खंत असायची म्हणजे बाबू तर मला लई आळा चिडायचा तो माझ्या अरे तुला डोक्यात फरक पडेल काय डोकं लावी तू याला त्याला तू कस काय समजून सांगणार त्या याच्यावरती ग्रुपवरती तू सांगणार कस काय आहे सगळं आणि म्हटलं अरे तिच्या आयला पण ते कमीत कमी ते विचारलं वाशा तर फुटत जरी आपल्याला नाही समजून सांगता आलं पण ॲटलिस्ट त्या हिशोबाने विचार करणार रे 2-3 लोक तर असतील का नाही ग्रुपवरती जेव्हा ते चर्चा व्हायची का अरे कुठं ते रिपिंग करते आणि ते सगळं वाटुळं येते तेव्हा मनाला वाटायचं साला आता हे ऐकून जे लोक हे करणार नाही हे लोक बाग लावून देतील याच्यानंतर पुढचे 15 वर्ष यांच्या पुढे काही यांच्या हातात काही ऑप्शन नाही राहणार आता आणि हे अटकले ते माझं असं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत इन्फॉर्मेशन तुमच्या हातात राहत नाही ना तोपर्यंत ठीक होतं कळाल्यानंतर पण जेव्हा तुम्ही चुका करायला लागतं ना मग मात्र ते आत्मघातकी होतं ह्या सगळ्या गोष्टीतून ते प्रचंड वाईट वाटायचं आम्हाला ते त्रास तर काय आम्ही करून घेतली नाही तो वाईट वाटायचं झालं हे चांगलं काम करणार यांनी कदाचित रिपिंग करून प्रॉपर प्लांटेशन केलं असतं तर याचं कदाचित भविष्यात जाऊन याला आणखी मदत झाली असती आणि म्हणून हे सगळं काम जे जे काय द्राक्षात करायला पाहिजे होतं जे जे आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं गेलंय रॉड्रिगोकडून ते सगळं काम या फार्मवरती झालेलं आहे इव्हन भूषण दादाच्या फार्मवरती झालं इव्हन बबलूच्या नवीन प्लांटेशनमध्ये ते सगळं झालेलं आहे ह्या भागांमध्ये ड्रेनेज सुद्धा काढलेली आहे आम्ही म्हणजे जसे बबलू दादाकडे ड्रेनेज काढले तिने आम्ही सगळ्या फार्मवरती फक्त घराजवळचा एक आणि घराच्या त्या बाजूचं एक तिची व्यवस्था करून ठेवली ते पण आम्ही दगडामध्ये केले तिथे कॉर्पोरेटर पाईप वापरणार म्हणून ते ठेवले व ठीक आहे ते वडरे लावून ठेवायला होऊन जाईल किती त्रास होतो ते बघून आम्ही ते ठरवणार
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाटतंय का तुम्हाला 120-30 दिवसामध्ये वाढ कमी आहे बागांमध्ये? किती जणांना वाटतं की काही वाढलं नाही किंवा बेंचक्राफ्ट वाढतच नाही? एक धारणा होती. दुसरं महत्वाचं गोष्ट, हा पूर्ण फार्म जम्बो, आरके, सुधाकर आणि क्रिम्सन ह्या सगळ्या व्हरायटी इथे होलसेलवरचे, इथे डॉगरेज जवळजवळ नाही जास्त राहतो. ज्या अर्थी आम्ही डिअरिंग केली एवढं 40 एकर पोलसन लावायची, त्या अर्थी काहीतरी तर माहिती घेतली असेल ना. कांदा जे उठलं आणि दिलं लावून बरं जम्बो. आता ही जम्बोची विगर तुम्ही बघितली तिथे इतक्या कमी कधी विगर? जम्बो सारख्या व्हरायटीला शेंडा करता शेंडा मिळत नाही. तिथे सुद्धा 100 दिवसामध्ये ऍटलिस्ट 5 वरती तो बाग गेलेला आहे आणि खूप कमी स्प्रे चालू आहे. 40 मिनिटाचं इरिगेशन होतं. ह्या सगळ्यात मेन, जसं तिकडेही आपण ऐकलं की बा भूषण दादाच्या प्लॉटमध्ये की इरिगेशन हा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो नवीन बागेला बेंचग्राफ्ट प्लॉटला. आम्ही इथे जेव्हा जेव्हा पाणी द्यायचो तेव्हा तेव्हा इडं हा माणूस विशाल असेल किंवा निखिल असेल हा छोटासा खड्डा करायचे, रूट्स बघायचे किती आहे. तिकडे मोटर चालू केल्यानंतर इडं बसून राहायचे. साधारणतः 40 मिनिटामध्ये, 40 मिनिटं म्हणजे प्रति झाड पाणी किती जात असतं माहिती का? 20 सेंटीमीटर ड्रिपर आहे बरोबर. एक ड्रिपर झाडाच्या बुडाशी धरा, एक इकडे एक तिकडे, एवढंच झालं ना. म्हणजे एका झाडाला 3 ड्रिपरचं पाणी पडतंय जास्तीत जास्त. 3 ड्रिपर एका नळीचे, 3 ड्रिपर दुसऱ्या नळीचे, किती झाले? 6 × 1.1 किती झालं? 6600 बरोबर आहे ना. 6 लिटर 600 मिली पाणी पडायचं एका इरिगेशनला एका तासाला. त्याच्यापेक्षा 40 मिनिटं म्हणजे साधारणतः 4.5 लिटरच्या आसपास आम्ही इरिगेट करायचो त्याला. आणि पाणी किती दिवसाने यायचं तेव्हा? स्टार्टिंगला 15-20 दिवसांनी पाणी यायचं एकदम स्टार्टला. म्हणजे 20 दिवसाला 4.5 लिटर प्रति झाड किंवा 5 लिटर प्रति झाड असं धरा. आणि मग आता वाढत वाढत ते साधारणतः 3 तासाला केलंय आम्ही आता. म्हणजे 3 तास जरी म्हटलं तरी आताही 3 ड्रिपरचं पाणी पडतंय झाडाला. म्हणजे 3-3 शे 3-3 शे आता सुद्धा साधारणतः 5व्या दिवशी पाणी चालू आहे. आता 4थ्या किंवा 5व्या दिवशी म्हणजे आजही म्हणावं असं पाणी जात आहे असं तुम्ही म्हणू नाही शकत. त्याला 3 तास पाणी देतोय म्हणजे एका ड्रिपर मधनं 3.3 शे पाणी जात आहे. असे 6 ड्रिपर म्हणजे 18 लिटर पाणी आता प्रति झाड जास्तीत जास्त जात आहे. ते बी लागवडीनंतर जवळजवळ 4-4.5 महिने. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की बा तुम्ही जर प्रॉपर इरिगेशन शिकून घेतलं तर मला वाटतं खूप निवांत शांततेने खूप धावपळ न करता देखील द्राक्ष आपल्याला व्यवस्थित करता येतात. आणि ह्या ज्या काही धारणा होत्या ह्या धारणा कशा चुकीच्या आहे एवढाच विषय घेऊन आपण आज या फार्मला व्हिजिट केली. याच्यानंतर आम्हाला माहिती आहे की फार काम इथून पुढेही वर्षभर करावं लागणार आहे तेव्हा काहीतरी बघायला मिळेल. पण जे महत्त्वाचं होतं ते बऱ्यापैकी इथं करून झालं आहे. आता झाडं वाढवणं, त्याला स्प्रे करणं हा फार काय आपल्या हिशोबाने खूप असं अडचणीचं काम काही मला वाटत नाही. सगळे फर्टिगेशन 1.5 किलोच्या आत म्हणजे प्रति एकर 1.5 किलोच्या वर कुठलंही खत दिलेलं नाही इथे कुठलंही नाही. दादा आता याला डायरेक्ट पंचाने मारता आपण सेंटरच्या तारीवरती वाढून घेतलेलं आहे. ही किती डोळावरती आपण टॉपिंग करायचं ठरवलं? नाही नाही आता 7 पानं तारीवर आहे आणि 3 काड्या खाली आहे बेळ्याच्या खाली. म्हणजे 10 शूट आता 10 शूटला 10 पानं. बरं, याच भविष्यातलं स्ट्रक्चर कसं राहणार? आता इथे तेच बस तुम्ही आमच्या पुढे. आता सध्या हे होतं की प्रश्न होते आता करायचं काही आता हे जर एच करत बसलो असतो आम्ही तर फर्स्ट टॉपिंग झाली असती इथे. त्याच्यानंतर इथे तारीवर मग इथे दुसरी टॉपिंग झाली असती. ह्या 2 टॉपिंगमध्ये साधारणतः महिना गेला असत. कारण कट केल्यानंतर परत स्प्राउटिंग होऊन तेवढी ग्रोथ व्हायला परत तिथे कट करून परत एच व्हायला मिनिमम महिना एक्स्ट्रा गेला असतं. म्हणजे आज आम्ही कुठेतरी इथे टॉप असतो फक्त. याच्यानंतर या बागेला समजा पुढच्या वाटा 15 दिवसात पाऊस चालू झाला किंवा तसं काही झालं तर मग ते इथल्या इथंच करपून गेलं असतं आणि आपल्याकडे फक्त बुडावरचे पानं शिल्लक राहिले असते. आता अपेक्षित असं आहे का हे जे पानं आहे इथे आपण 5 पानांवर टॉप केली ना अजून इथे पुढे साधारणतः 10 पानं ठेवून म्हणजे 10 काड्या आणि 10 पानं वरचे आणि 5 खालचे 15 म्हणजे 150 पानं आम्ही याला धरणार आहे. योगायोगाने आला माल तर त्याचं काय करायचं बघू. पण समजा नाही आला माल तर ऑक्टोबर छाटणीला साधारणतः इथे कट करणार आहे आम्ही बेळ्याला. ही प्रत्येक काडी 2 डोळ्यावर कट करून टाकणार आहे
आणि याचा रेग्युलर आपण आर्म रिनोव्हेशन करतो तसं परत वॉलंटा करून आणि मग आपले जे रेग्युलर आपण बाग करतो तसं करणार. याचा जर पंजा मारला असता ना, पंजा मारून जर त्याचे आताच वॉलंटे वगैरे करायचं प्लॅनिंग केलं असतं, तुम्ही म्हणता तसं ते मॅच्युअर पण झालं नसतं. ऑक्टोबरला जिथं कट करायचं तिथवर मॅच्युअर तरी होईल, फुल्ली मॅच्युअर होईल. पंजा मारला असत मॅच्युअर नसत. पंजा मारला असत ना, पंजा मारला असत ना इथे, तर इथून वेळ झाला असतो, वाय झाला असत त्याचा 100%. आपल्याला झालं दादा वेळा आपण केलं होतं ना, वेळ केलं नव्हतं झालं मॅच्युअर नव्हतं मॅच्युअर. सेम आशीष भर का आता लक्षात घ्या, याची जशी ग्रोथ आहे किंबहुना याच्यापेक्षा जास्त विग्रज ग्रोथ भूषण दादाच्या त्या प्लॉटची होती प्लांटेशन नंतर. तिथं पण आपण पंचा मारून वेळ वगैरे केलं होतं पण ते मॅच्युअर झालेलं नव्हतं. त्याला कारण असं आहे का, त्याला जे मिनिमम 100 दिवस मिळायला पाहिजे, रिझर्व्स पण मिळायला पाहिजे. रिझर्व्स आणि सगळ्यात मेन ह्या नवीन प्लांट मध्ये रिझर्व्स राहतच नाही. जे काही रिझर्व्स आहेत ते सगळ्या ग्रोथला खर्च होऊन जातात आणि मेन कारण ते. आणि तुम्ही टॉपिक पानं मिळवायचेच होते ना, कारण आता आपल्या खात्यात टायमिंग नाही. आता याच्यात मला एकच विचारायचंय की पंजा तिथं आपण ऑक्टोबरला कट करून आणि वॉलंटियर वगैरे करणार, मग ते खालच्या काड्या दोन दोन डॉलरवरती कट करायचं उद्देश काय? पंजाला जास्त स्प्राउटिंग मिळेल त्याची बेस्ट आहे तिथे घेता येईल ना. अच्छा, म्हणजे खालच्या पण घ्यायच्या. सबस्टिट्यूट काडी ठेवून घेतली. आता उद्या बाबा ते फुटायला जर सिंगरच धरला असत ती तर फुटायला खूप बाग पुढं होत होती, म्हणून मग आज हाताशी. आणि ओलांड्याचे तार त्याच्या खाली येते ना 4 फुट. याच्या दोन ओलांड्यांमध्ये अंतर किती राहील? 10 इंच. आणि याचा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे? 140. पण आता भूषण दादांचं कसं आहे, फ्लॅट आहे तसं आपलं फ्लॅट आहे. अँगल जवळपास अँगल सेम आहे, फक्त तिथे आहे ना ओलांड्याची ओल टील आहे, इथे ओल पट्टील पट्टील आहे, आडवे पट्टी. अंतर तेच आहे. कोणत्याही भागात गेल्यानंतर हे होल 7 इंचावर एक 8 इंचावर हे विचारायचंच नाही, त्याचा अँगल विचारायचा. लक्षात आलं डिग्री किती डिग्रीचा कोण आहे? लक्षात येतोय का विषय? नाही आला हे बा वाय इथे रेडी, ती समोर वाय रेडी पाहिली का दिसली कळेला? तर त्याचा जो कोन आहे ना, कोन तो विचारत चला. त्याचा वरचा जो टॉप आहे तो किती इंचाचा आहे त्याच्या हिशोबाने तो अँगल मॅच करायला होल ठरत असत. होल विचारूच नका, मग विचारायचं तर वरचा टॉप पण विचारा, होल पण विचारा. म्हणजे 4 फूट असेल तर किती ओर होले, 30 इंच असेल तर किती ओर होले. असं जनरली अँगल थोडा आपणही सुधारून घेऊ ना. कोन विचारत सर, अँगल वरती बोलत चला. काही शंका असतील तर विचारा. अजून लास्ट आहे ना, 5 मिनिट जाऊन आणि फिनिश. काही इथं शंका आहे का कोणाचे? काही प्रश्न असतील तर विचारा. चालायचं पुढच्या कट्ट्यावर. बोर्डवर सॉइल रिटेन्शन 160 लिहिले. 160 लॅबवर 160 ते तसं तिसऱ्या 160 वाटत नाही. नाही माती भरपूर 160 ची आपलं %100 लॅब रिपोर्ट वर आहे. आपण अंदाज काय व्यवस्था होतो नाही, पण खडी जास्त असते ना. लॅब ऍक्युरेट आहे का? लाख काय असू काय 160 नाही वाटत. हो नाही नाही 160 खड्याचा आकार मोठा आहे म्हणून ठीक करून वाटतं. अहो आपण 160 आपल्याकडे पाहिजे संसार नाही आहे तुमची. नाही नाही खड्याचा आकार मोठा असल्यामुळं तुम्ही कमी करू शकता. आपल्याला तर शेवटी पूर्ण रूट टँकचा विचार करावा लागेल. नाही नाही ज्या वेळेस तशी वेळ येईल तेव्हा आपण त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करू. नाही परत आपण
18 ठिकाणी आपण केलेले आहे. व्यवस्थेची सॉइल आहे ना, साधारणतः 2-2 फुटावर आम्ही घेतली होती. आता त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आता रूप आहे त्याच्यानंतर नाही घेतली कमी थोडं नाही. परत चेक करावं लागणार आपल्याला. हे ना 160 रिकाम्या बाटल्या प्रत्येकाने हातात घ्या, बाहेर डस्टबिन आहे त्याच्यामध्ये टाकायच्या. इथं प्लॉट मध्ये कोणी प्लास्टिकच्या बाटल्या टाकू नका. सॉरी